सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात या विषाणूनं कहर मानलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतातही या कोरोनानं थैमान घातलंय. त्यामुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र देखील बंद असून संचारबंदी आणि कलम 144 लागू आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय, त्याचबरोबर रोजगारही ठप्प झालाय. सर्व शासन व्यवस्था आज कोरोना विषाणूला हरवण्यासाठी सज्ज झाली आहे, परंतु जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते. म्हणूनच येवला तालुक्यातील सायगाव या गावातील होतकरू तरुण गोरगरीब मजूर ज्यांची आर्थिक सुबत्ता कमविणारे कुणी नाही अशा कुटुंबांना किराणा आणि भाजीपालाचं वाटप केलं. सुरुवातीला स्वतःच्या गावातून सुरू केलेला हा ध्यास मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं इतर गावात देखील राबवला जातो. पहिल्या टप्प्यात सायगाव येथील 40 कुटुंबांना मदत केली आहे. त्यानंतर शेजारील गावात पांजरवाडी, गोल्हेवाडी, सायगाव, नेहारखेडा खुर्द, नेहारखेडा बुद्रुक या गावात देखील 55 कुटुंबांना मदत देऊन तांदूळ, भाजीपाला, किराणा आणि कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हँडवॉश देखील वाटप करण्यात आलं आहे. ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आणि कमवण्याचे काही साधन नाही अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन कुटुंबांना मदतीचा हात मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक स्तरांवर सर्वच व्यक्ती मॉर्निंग ग्रुपचं कौतुक करतात. मॉर्निंग ग्रुपचे सदस्य शाहरुख शेख, विक्रम देशमुख, मयूर खैरनार, दीपक खैरनार, अरुण जानराव, त्याचबरोबर प्राध्या, हर्षल देशमुख, सिकंदर शेख, प्रशांत साबळे, सचिन वालतुरे, विजय उशीर, कांतीलाल सोनवणे, एकनाथ भालेराव, अमोल येवले, विशाल कुळधर, सागर जेजूरकर, राजेंद्र पुंड आदींनीही सहकार्य केलं. आज लॉकडाऊनमुळे गरीब अशा 50 अशा कुटुंबांना दुसऱ्या टप्प्यात 50 कुटुंबांना मॉर्निंग ग्रुपतर्फे, सायगावतील मॉर्निंग ग्रुपतर्फे गरीब आर्थिक कुटुंबांना सीधा वाटप, किराणा वाटप आणि तांदूळ वगैरे अन्नधान्याचं वाटप आज मॉर्निंग ग्रुपतर्फे 50 कुटुंबाला करण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती, रोजगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेली आहेत आणि घरी खाण्यासाठी काही राहील नाही, काही उपासही असतात. अशांना मॉर्निंग ग्रुपतर्फे, अशा गरजवंत कुटुंबांना मॉर्निंग ग्रुपतर्फे आज सीधा वाटप करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर विजय खैरनार, आज 24 तास, येवला. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.